Download the Z5 app now. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेचा 25 सप्टेंबरचा भाग जर आपण चुकवला असेल तर काळजी करू नका. आम्ही घेऊन आलो आहोत ह्या भागाचे हायलाइट्स. ईशाच्या लग्नाची बोलणी सुरू असताना विक्रांत सर घरी येतात. त्यांना अचानक तिथे बघून सर्वांना धक्का बसतो. ईशाचे सासरे विक्रांतचं स्वागत करतात आणि त्याला मिठाई देतात. तेव्हा विक्रांत सर त्यांचे हात खराब असल्याचं सांगतात. ईशा विक्रांत सरांना त्यांच्या घरी घेऊन जाते. घरात शिरल्यावर ईशा आपली नाराजी व्यक्त करते. मी हे लग्न मनाविरुद्ध करते हे तुम्हाला माहिती आहे ना, मग तुम्ही असं का वागताय हे ती विक्रांत सरांना विचारते. विक्रांत सर त्याला काहीच उत्तर देत नाहीत. तेव्हा तिथे ईशाचे बाबा येतात आणि त्या दोघांना बोलणीसाठी घेऊन जातात. इकडे लग्नाची बोलणी सुरू होते आणि एक आठवड्यानंतरचा मुहूर्त निघतो. ईशाचे बाबा ईशाचं लग्न एवढ्या लवकर लावण्यासाठी नकार देतात. मात्र विक्रांत सर त्यांना पैशा व्यतिरिक्त लागेल ती मदत करण्याचं वचन देतात. ईशाचं लग्न ठरतं त्यामुळे सर्वांना मिठाई वाटली जाते. मात्र ईशा नाराज असते. विक्रांत सर घरी येतात तेव्हा नाराज असतात. आईसाहेब त्यांना नाराजीचं कारण विचारतात मात्र ते काही सांगत नाहीत. दुसऱ्या दिवशी ईशाच्या घरी लग्नाची गडबड सुरू होते. तेव्हा विक्रांत सर चक्क तिकडे तेलाचे डबे घेऊन पोहोचतात. विक्रांतच्या प्रेमाचा त्याग आईसाहेबांना कळेल का? ईशा आणि विक्रांतच्या मनातील भावना तोंडावर येणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. Download the Z5 app now.